कल मैंने क्रिकेट खेला तो कौन सी टीम जिंकी जीती जीती? आरसीबी हमारी। अरे मैं भी थी ना। हाँ हमारी टीम था आरसीबी। और दूसरी टीम का बीटीएस। क्यों? हमारी टीम सीएसके। आरसीबी नो ओनली धोनी। क्या बोलते? आरसीबी। नो ओनली धोनी, हाउ? क्योंकि मुझे बहुत पसंद है धोनी। हमको विराट कोहली। नहीं आरसीबी। ए सीएसके ने जीता ही ना मैच। क्या बोलू? किसने जीता ही मैच? तूने कितने मिले मैं खेली तो? 125। मी किती रन केले? 125 एवढे मी केले। बॉल मारला जेवढे टप्पे पडले तेवढे रन केले तू। आणि तुम्हारी टीम जीती तो तुमको क्या मिला प्राइज? प्राइज मॅजिकल पेन्सिल। काय म्हणाले बोल? मॅजिकल पेन्सिल। मॅजिकल पेन्सिल? हाँ। और किसकी वजह से मिला प्राइज? कैसे खेली मैं? अच्छे। 6-4 6-4 टूडीशेप। नाही ते खूप खुश झाले मी आपलं त्यांच्याबरोबर खेळले तर। तुम्ही बघितलं असेल मागच्या लॉगमध्ये, फक्त थोडं आमच्या पप्पाने शूट नेट नाही घेतलं। काय 4 बॉलचं तरी शूटिंग घेतलं मी आणि त्यांची टीम जिंकली म्हणून त्यांना मॅजिकल पेन्सिल भेटली। मस्त रन काढले। मम्मी पण खेळली आमची काल। आणि मम्मी पहिले काय जुने दिवस आठवले, इथं मोठी पोरं खेळायची ना आमची माझ्या वयाची। आई 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 दुसऱ्या टीम मधून होती आणि आकांक्षा दीदी आमच्या टीम मधून। आईने त्यांचे 52 रन बनवले ना आकांक्षा दीदी आमचे 125। जिंकलो मी। अरे पण 52च केलं पाहिजे ना, 51च केले पाहिजे तर जिंकतोय। कसं नाही पहिले आम्ही केले, हा मग असं म्हण, मग त्यांनी केले। तर आईने जे रन केले ते 52 होते आणि आकांक्षा दीदी 125 केले, त्यानंतर मी सगळे रन केले। होय बर। आणि मी आउट, मी ना 199 पर्यंत। ओ माय गॉड, कन्फ्यूज कन्फ्यूज, ये क्या हो रहा है क्रिकेट के गेम बाबू का? मी 199 पर्यंत आउट केलं। क्रिकेट का घोर है सब, ये करता है 199, वो करते 51-2 और एक तो करते 125 आणि कोणते करतो तो आकांक्षा जिंकते आणि 195 वाला हारा। तीन टीम होते का? आगो काका बघा, दोन टीम होती। हा दुसऱ्या टीम मध्ये आई होती आणि दुसऱ्या टीम मध्ये आकांक्षा दीदी। हा मग आकांक्षा हिने हिची पहिली बॅटिंग झाली ना, बर मग तिने 52 रन बनवले सिक्सर मारत आपली टीम का? हा मम्मी। त्यानंतर आकांक्षा दीदी आली, स्लो बॉल टाकून आकांक्षा दीदी मारला सिक्सर, त्यानंतर परत फास्ट मध्ये ना डायरेक्ट तिने वाकडी बॅट करून असा सिक्सर मारला, पार तिथे गेलाय। तिने डायरेक्ट 125 रन झाले। अरे पण पहिली मॅच हिने खेळली ना 52 आणि दुसरी मॅच खेळली 125। अरे इतका पैसा घेऊन दिला तिला? अरे फोन करणार पप्पा, मी खेळले 125 प्लस त्याने 199 पर्यंत मॅच नेली। 199 पर्यंत मी आउट झालो नाही। बापरे। नंतर बॉल टाकला ना स्टंपच्या इथं थोडासा मी होतो आणि डायरेक्ट ना मी डायरेक्ट बॉलला मी असं करायला गेलो। कसोटी होती का वनडे होती? कसोटी होती का वनडे? वनडे का कसोटी होती? म्हणजे परत खेळला का तुम्ही? परत दुसरा डाव खेळला का? त्यात किती काय आले? आउट झाला आकाशात गेला, परत बॉल खाली झाला नाही आकाशात गेला आणि मग परत बॉल मारली, तो बॉल सिंगल टेनिस सिंगल
तो पूर्ण झाला बॉल कोणाची होती हा तर आपली बॅटिंग आहे ना तर आपण किती बॉल पहिली नाही थर्ड होती म्हणजे तीन मॅच तसं नाही ऐक टीम मध्ये दोन टीम मध्ये पहिली बॅटिंग कोणाची होती दोन होती आणि दुसऱ्या टीम मध्ये आम्ही तीन होतो त्यामध्ये मी होते हा पण आणि बीटीएस ना तुमची टीम त्यातली बॅटिंग कोणाची होती पहिले कोणच्या टीमची बॅटिंग पहिली होती बीटीएस हा मग त्यांनी किती रन काढले सगळे मिळून फक्त 52 मग आपल्याला जिंकायला किती पाहिजे होते 53 हा मग आपण किती गेले अरे आकाशा दीदींनी एवढं मोठा सिक्स थांबवते ना मॅच मग त्यांनी मला चान्स दिला खूपच मॅच थांबवते ना तू फक्त 53 रन करायचे होते आपल्याला 53 अरे पण 125 वर परत 190 रन केलं हा परत खेळा बापरे बापरे हिच क्रिकेटचा विषय संपला आता तो छोटा अजून त्यामुळे कळत नाहीये आता फुटबॉल घ्या अरे 53 मोटर 100 125 मोटर म्हणजे आम्ही जिंकलो आणि आई हारली किती रन जिंकली किती रन जिंकली 150 चलो बाय सिरियल बघायची बाय बाय अरे आता तू मोठा हो क्रिकेट खेळून असाच मोठा हो आशिष प्रगती कर चॅम्पियन आहे तू क्रिकेटचा चॅम्पियन आणि फुटबॉलचा चॅम्पियन आहे दोन्ही चॅम्पियन आहेस का तू बाई तू क्रिकेट का फुटबॉल सगळं दोन्ही पण हा बर नाचणार करायचं काय नाही माझ्या सोबत पण तू हारलेला आहे माझ्या पुढे मग माझे पप्पा बघ तुला मी काय म्हणते काकांचा नाच करायचा अरे नाही चलो बाय बाय 1000 years later किती वाजलेत 7 वाजलेत आणि मी 6:15 वाजल्यापासूनच जागी आहे इथं कारण की इकडे येणारे आमचं पप्पा किती दिवसाची पाणी आले पप्पा किती दिवसांनी पाणी आले हां आणि 8 दिवसांनी पाणी आले त्यामुळं सगळ्यांची गडबड चालली आणि मी पण उठले सकाळी आता मम्मी बैठकीला जाणार आहे 7:30 वाजता तर अर्धा तास आहे तिच्याकडे ती म्हणली मी करते सगळं बाकीचं वाव वाव किती छान वाटते ना मॅचिंग मॅचिंग वाव आता वाजले 9:15 आणि यार इकडं कसलं गोरी झाली मी रिअल माझा फेस असा दिसतो आणि 9:15 वाजले मम्मी गेली बैठकीला माझी जस्ट आंघोळ झाली आता मी करते पप्पांसाठी नाश्ता तर मी आता पोळ्या करून घेते
आणि आज मी पप्पांसाठी करणार आहे सोयाबीनची भाजी. तर मी आले आणि सोयाबीनची भाजी नाही केली तर काहीच नाही मग. आणि पप्पांना माझ्या हातची सोयाबीनची भाजी आवडती. मग आज माझ्या आवडीची काय भाजी करणार तू? सोयाबीनची भाजी करा. आणि आता नाश्ता करून देते, 9 वाजले, त्यांना जायचंय परत बाहेर पूजेला. आणि काय म्हणणे मग? काय नाही, आज बरं वाटतं जरा, आकांक्षा आहे ना आज. आणि मम्मी बैठकीला गेले, पप्पा एकटेच असतात त्यामुळे आज मी आहे त्यांच्या बरोबर. आज मस्त काळ झालते काय पप्पा? मी आता गोरी दिसते ना, ते पाण्याचा फरक आहे ना. गाईज मी आज कचरा टाकायला गेलते. पप्पा म्हणतात कचरा टाकायला गेले तर मग लोक तुझ्याकडे बघत असतील कोण ही गोरी मुलगी. कारण की 3 महिन्यांनी मी गेले बाहेर म्हणजे कचरा टाकायला. कारण की आता तिकडे असतो त्यामुळे जरा. आणि आम्ही आले जेजुरीला. चलो आता मी फटाफट पोळ्या करून घेते, मग मी तुम्हाला भेटते. आणि गरम तर एवढं होतं इकडं, एवढं गरम होतं. आता तिकडं पण गरम व्हायला लागलं कारण की होळी पेटली की खूप गरम व्हायला सुरुवात होती. म्हणजे खरा उन्हाळा आता स्टार्ट झालाय. आम्ही तिकडे ब्लँकेट घेत होतो, आता काय माहिती तिकडे गेलं मला कळल. पण इकडे तर फुल फॅन लागतोय आणि तोंड तर सुजणारच आहे आता रोज फॅननी. आता काय करणार, पण एवढं गरम होतं ना, खूप गरम होतं. आणि चलो गाईज माझ्या पोळ्या बघा, एकसारखं झालेत पूर्ण गोल. आणि छोटीशी हे केली आहे आणि सगळ्या मस्त झाल्यात यार. चळली पण नाही एक पण आणि मऊ झालेत पूर्ण. वाव, आता पोळ्या पण जमायला लागल्या, सगळं जमलं. आणि मी एवढ्या पोळ्या केल्यात. आता पप्पाने देते नाश्त्याला. अनिकेत का? अनिकेत खूप जाड आहे पप्पा. अनिकेत सारखा नको, पण माझे पप्पा आहेत अनिकेत सारखे. पप्पाने तर आमच्या खूपच फरमाईश देतात आम्हाला. पटकन पप्पांना व्हिडिओ करायचा. पप्पा पप्पा आज काय म्हणू? कपडे तर घालून बावळे. आज काय म्हणू? आज किनी तसं नाही म्हणायचं, सोयाबीनची भाजी बनव असं म्हणायचं फक्त. काय म्हणायचं? अनिकेचा व्हिडिओ दाखव का? आता तर म्हणले ना, ते अनिकेतला जाऊ दे बोलू दे. कपडे घालायला नाही, आणि काही टी शर्ट शर्ट घालतो. तुम्ही बनेलवर बसणार का? नाही तिथं बसायचं तुम्ही. आणि काय म्हणणार मी? असं बघतो नाही, मी असं येणार. श्रीकांत नाही बाबा. पप्पा काय बनू आज? विचार, डोंट थिंक, विचार नाही करायचा. असं म्हणायचं सोयाबीनची भाजी. काय म्हणणार? सोयाबीनची भाजी. सोयाबीनची भाजी कर. न ची भाजी. बरा, चल आता आम्ही उभं व्हिडिओ करतो. हा युट्यूबचा व्हिडिओ चालू आहे. चालू का? हा गाईज आमचा व्हिडिओ करून झालाय. आम्ही एवढे टेक घेतले ना यार, तो अनिकेत ते कसे करत असेल त्यांचं काय? अनिकेत काही एवढा पण हे नाहीये. आई नाही, बायको करते त्याची. हा ही तर मम्मी तर आम्हाला सारखी हे करत होती. मम्मी म्हणली झोपा गप, तुमचं काय होणार नाही. एवढं हसलं बापरे. आमचा अनिकेत नाही, हा माझे पप्पाचे. मला नको अनिकेत. बापरे, चला सोयाबीनची भाजी एवढं केलं व्हिडिओ, तर सोयाबीनची भाजी तर करावीच लागेल. पप्पा म्हणतात आता केलं नाही तरी चालते सोयाबीनची भाजी. म्हणजे तसं नाही, मला करायचीच आहे फक्त जस्ट व्हिडिओ. हा भाण आहे. आणि चलो आता मी तुम्हाला पण रेसिपी दाखवते. आणि मला आता उभं व्हिडिओ काढायला लागेल. तुम्हाला मी रेसिपी दाखवलीच आहे, बघू मी थोडे थोडे शॉर्ट घेईल तुमच्यासाठी. तर चलो आता मला उभं व्हिडिओ काढायला लागेल. गाईज एवढंच तयारी करून झाली आणि आमचा गॅस गेला. म्हणजे लावते पप्पा, लावून देतात. बरं पप्पा आहेत, मला पण येतो लावता. पण पप्पा आहेत बरं. आणि मी झाले कांदा कापून. आता तव्यात मी काय म्हणते त्याला भाजून घेणार आहे. आणि
हे आमच्याकडे अशा वाटण नसतं का ग्रेव्ही, त्या भाज्या नसतात, साध्या असतात, पण हे जस्ट जाऊ दे चेंज म्हणून. पप्पा गॅस संपला. हा ना गॅस संपला. जाऊ चल आता मी तयारी करते फटाफट. बघा आता सगळ्यांना गॅस लावतो, सिलेंडर लावता येतो, पण मी तरी पण सांगतो काय काय लावता येत नाही. काय काय म्हणतात शेजारी माणसाला हो तेवढा गॅस आमचा लावून द्या हो. तर सगळ्यात महागा अजिबात राहू नका बघा. काय करायचं हे आमच्या मंडळीला पण काय काळ येत नाही. हे नाही हे असं दाबून धरायचं, दाबून धरलं की असं आतमध्ये दाबायचं, ते सोडून द्यायचं आणि बसल्याकडे बघायचं. हा आता हे पॅक आहे, जर निघलं तर माझ्या अर्थ बसलं नाही, मग असं आता पॅक करायचं तर निघत नाही. आणि मग हे टाकीवर ठेवून द्यायचे हे स्टँडवर आणि हळूच चालू करायचं. आणि चालू केल्यावर हे तर असा आवाज येतो बघायचं, लिकेज लिकेज कळत येतं, हे तर असा आवाज येतो बारीक, आपल्याला कळत नाही, आपण बघत आहे असा आवाज बघायचा नाही येत. म्हणजे गॅस चांगला आहे आणि व्यवस्थित भेटतो आपण. आणि दुसरी एक गोष्ट अजून, चालू करून पण बघायचा, चालू करून बघायचा, परत येतो आवाज बघायचा, आवाज येत नाही म्हणजे कुठं लिकेज नाही. तर ही काळजी घ्या गॅसची. ओके बाय. तुम्हाला कसं काय आता व्हिडिओ उभा चालू आहे त्यामुळे जरा जमली होते, पण मी रेसिपी सांगितलेली आहे आधी पण आणि आत्ता पण सांगते. तर मी हा मसाला वाटून घेतलेला आहे, आता इकडे दाखवा. तर ह्यात टाकलं मी कोथिंबीर भाजलेलं, म्हणजे भाजून घेतलंय कांदा लसूण आणि खोबरं. तर त्याचं मी पूर्ण मिक्स केलं मिक्सरमध्ये आणि तेलात फोडणी केली आणि हा मसाला टाकलाय आणि हळद पण टाकली फक्त. अजून तिखट वगैरे काही टाकलं नाही आहे, अजून मला तिखट टाकायचं आहे. तुमच्याप्रमाणे तुम्ही कोणते पण मसाले वापरू शकता, घरचा मसाला, कश्मीरी, लाल मिर्च कलर येण्यासाठी. आणि ते ग्रेव्हीच एवढी सुंदर झाली ना, असं बघूनच छान वाटतंय आणि मस्त होणार आहे आजची भाजी. आणि नक्की माझ्या इंस्टाग्रामवर बघायला विसरू नका व्हिडिओ, शॉर्ट तर टाकलंच मी, पण इंस्टाग्रामवर पण जाऊन बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मम्मीची हे मम्मीचीच म्हणते म्हणजेच काय. आता मी मस्त व्हिडिओ पण केला, तुम्ही बघितला असेल फायनल लुक. आणि आता पप्पा खातात आहेत, कशी झाली आता रिअल रिअल रिव्ह्यू बघा. अति सुंदर, अति 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 सुंदर, मस्त आहे. मागच्यापेक्षा पण चांगली झाली. हा थँक्यू. चला आता एन्जॉय करा. मम्मीने तर पहिल्यांदाच आमचं शूट चालू होतं, तिला भूक लागली, तिने पहिल्याच जेवायला बसली. आता मम्मी कधी एवढं खात नाही पण आज तिला चांगली आवडली. आवडली ना, थँक्स थँक्स. कशी वाटली भाजी? मला भूक लागली, मी बसले खायला, पण इतकी सुंदर झाली ना भाजी, मस्त झाली. आकांक्षाचं नाच नाही कधी करायचं सोयाबीनच्या भाजीत, भारी करती. सगळ्या भाज्या नाही करत चांगली करती, पण सोयाबीनचे मला पण नाही जमत, तर एवढी सुंदर करती तू, मस्त केली. आमचा वायफाय आला आणि टीव्ही पण चालू झाला. आणि मी कशी करत होते बाबा, आणि हिरा तर काय सुधारणार. केबल पप्पा म्हणतात मी आता रिचार्ज केला मला, पण तो रिचार्ज मी डायरेक्ट महिन्याचा केलाय ना. हा ना, आणि आमची वायर तुटली होती, केबल आणि वायफायची वायर एकच. बापरे वायफायची, वायफाय नसेल ना माझ्या आयुष्यात तर मी काहीच नाही यार. मी अधुरी आहे वायफाय शिवाय, अन्न वस्त्र निवाय आणि वायफाय. चल आता मला करायचंय भात. आमचं जेवण एवढं भारी झालंय, जे दुपारी कसं झालं बाप्पा परफॉर्मन्स केलाय मी. आणि सोयाबीनची भाजी एवढी आवडली बाप्पा ना, खरंच एवढी सुंदर झाली ना, संपली पण तेवढी भाजी. आणि हा संपती की हो. आणि आज संध्याकाळी आम्ही आमचं फुल जेवण झालं दुपारी, त्यामुळे आम्ही आज संध्याकाळी काय खाणार आहे, सोयाबीनचा भात. आज सोयाबीन डे आम्ही सेलिब्रेट करतोय, सोयाबीन डे. आणि आता जरा बाहेर चाललोय मम्मींनी, असंच
आणि चलो नंतर मी सोयाबीनचा भात करताना दाखवते. तोपर्यंत पप्पांना सांगितले मी तयारी करायला. आता काय मग चलो मम्मी. आणि सोयाबीनची भाजी एवढीच राहिली आणि बघताना यार कसली भारी वाटते. नॉन व्हेज टाईपच वाटते पण ती. नॉन व्हेज टाईपच वाटते पण ती. सोयाबीन हे नॉन व्हेजच आहे मग. म्हणजे नॉन व्हेज सारखं बाई. एकतर आपण काय खात नाही त्यामुळे. नाही व्हेज व्हेज सर्च केले आम्ही व्हेज आहे. आणि चलो नंतर भेटते. माझं लॉक पण पोस्ट नाही झालं म्हणजे आज एडिट नाही करता आलं मला कारण की दुपारपासून वायफाय गेलंय आणि मी गेले झोपून मग त्यामुळे मग. हा इकडे चहा वाले बाई आता 8 वाजलेत आणि ही चहा पिते. कमेंट करा काकू छान का पिऊ. चलो बाय गाईज. माझा सोयाबीनचा भात एवढा सुंदर झालाय ना बघा. आणि एकदम असा खुला खुला झालेला आहे. कसं गप्प वाटतंय तुम्हाला? मस्त. आता मी पप्पांना देणार आहे पहिले ताटा. तेच ते बोल बोल तिच्याकडे घे. हा नको नको शिजलं नसत. ओके गाईज आता मस्त पैकी मी पप्पांना देते. आता डॅडू वा मस्त मस्त गरम गरम. आणि आम्हाला वाजले 10 जेवायला. छान छान छान. तू आता मस्त पैकी. आता पप्पा लगेच मी रिव्ह्यूज घेते. आता पटकन फुकून खावा गडबडीत नका खाऊ. परफेक्ट. हा थँक्यू करा एन्जॉय. पप्पा खुश तर मी खुश असते. पप्पांना जर नाही आवडलं तर मला मग माझा मूड जातो. पण खुश भर पण छान आहे. छान आहे ना. चलो आता खावा मी पण घेते मला पण भूक लागली. सोयाबीनचा भात आहे तो पहिल्यांदाच केलाय घरात. चलो खावा बाय बाय. 11 लाईट लो. हा आणि आम्ही बघतोय मॅच. काय पप्पा कोणाला सपोर्ट करणार तुम्ही? आपल्याला मॅच यार सीएसके जिंकणार आहे आज. काही करून जिंकणारच आहे कारण की सोडून दिलेली पप्पा. काय झालेलं पप्पा एक पहिले म्हणजे आता पण तसं होत. एक बॉल 6 रन होतात तर त्यांना अशा फार एवढं हे झालं ना पूर्ण छातीत वगैरे दुखायला लागलं होतं. तेव्हापासून आम्ही त्यांना बघून पण देत नाही कारण की खूप त्यांना भीती म्हणजे असं नाही का दडपण आल्यागत होतं. पण असं सिरियसली बघतो आपण एक बॉल आणि 6 रन असे जानही तर येते. पर त्यांची पण येते आणि ह्यांची पण आलती. त्यामुळे मग पप्पा बघतच नाही मॅच. आणि आम्ही तर सीएसकेला फुल सपोर्ट करतो कारण की धोनी आणि आत्ता एवढा सुंदर कॅच घेतला त्यांनी चुम्मेश्वरी. आणि आम्ही बघतो लाईव्ह मॅच जिओला. आमच्याकडे चॅनलच नाहीये ते आत्ता कळलं. मी आत्ता बघितलं इन्स्टावर अपडेट तर भारी मॅच चालले त्यामुळे मग आता आम्ही जिओला लावलं. आता बघतो. आणि आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पप्पा भात आणि भाजी कशी झालती? मस्त मस्त. हा आणि मस्त झालतं. भात पण एवढा सुंदर झालतं ना आणि सगळं छान झालतं. तर तुम्ही पण मी आज पप्पांचा आता बर्थडे वीक चालू आहे त्यामुळे मग मी जरा पॅम्परिंग करते त्यांना. रोज नवीन नवीन डिश मी आहे तोपर्यंत घालते त्यांना खायला आणि त्यांना आवडतात पण का नाही. आणि उद्या पण उद्याच्या लॉगमध्ये बघा मी काय सांगत नाही आता. आणि सगळं उद्याच्या लॉगमध्ये बघा. भरपूर लॉग चालू आहे पण एडिट करायला टाईम नाही आहे असं झालं आहे. तर उद्या मी फुल एक तरी लॉग अपलोड करणार आहे. मॅच चालू झाली. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. Thank you.